नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरू झाली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता येथील मेट्रो सेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी बेलापूर ते पेंधर स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. यावेळी सिडकोचे जॉईंट MD कैलास शिंदे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील सेंट्रल पार्क स्थानक या नावामध्ये मुरबी गावचा उल्लेख असलेल्या फलक ग्रामस्थांनी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारीच या स्टेशनापाशी लावला. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, युवा अध्यक्ष नितेश पाटील, गावाध्यक्ष जगदीश ठाकूर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावच्या नावासंदर्भात सिडकोने एक आठवड्यात कार्यवाही करावी, अन्यथा जुन्या फलकाला काळे फासू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. मुळामध्येच मुरबी गाव हे अतिशय ऐतिहासिक पुरातन असं गाव आहे, एक महसुली गाव आहे आणि या गावाला स्वतःची अशी ओळख आहे आणि अशा वेळेला सिडकोने या स्थानकाला मुरबी गावाचं नाव देण्याच्या ऐवजी जर या इथे त्यांनी सेंट्रल पार्क नाव देण्याचं त्यांनी ठरवलं असेल तर खरोखर हे दुर्दैवाचं आहे. म्हणजे इंग्रजांनी जो पायंडा पाडला होता मुंबईचा, मग समजा बॉम्बे करा, पुण्याचा पुणा करा, अजून बंगळुरूचा बँगलोर करा, कलकत्त्याचा कोलकाताचा कलकत्ता करा, तर हे समजा हाच पायंडा हे सुद्धा राबवतात की काय असा यांचा प्रकार चाललाय. परंतु हे सर्व जागरूक येथील ग्रामस्थ हे यांनी समजा यांनी एकत्र येऊन ठरवलं की हा प्रकार हा काही असा सहन केला जाणार नाही आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी या इथे या स्थानकाचं नाव सुद्धा सेंट्रल पार्क मुरबी विलेज हे सुद्धा देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. या इथे सिडको मेट्रो हे एकदा सध्या तोंडाने तर बोलून दाखवत आहे आणि त्यांचं म्हणणं तर आहे की नाही आम्ही नाव देणार आहोत. देणार आहोत तर आतापर्यंत प्रक्रिया का पार पाडत नाही आहेत, फक्त तोंडी का बोलतात, म्हणजे सध्या तोंडी बोलून या इथं तोंडाला पानं पुसायची असंच काहीतरी प्रकार यांचा चाललेला दिसतोय. परंतु हा प्रकार हा सर्व ग्रामस्थ आणि येथे सध्या जागरूक खारघर चा सध्या निवासी हा प्रकार सध्या इथं सहन करणार नाही आहे. या स्थानकाला नाव हे सेंट्रल पार्क मुरबी स्थानक मुरबी गाव हेच दिलं जाणार एवढं मात्र सांगता. याच्याशिवाय सांगता आम्ही सर्वजण आम्ही थांबणार नाही. परत मी सांगतो की सकाळी सिडकोच्या अधिकाऱ्यांचा कॉल पण आला होता आणि प्रोसेसमध्ये झालेली आणि प्रोसेस पूर्ण झालेली आहे, फक्त डिक्लेअर करणं बाकी आहे. तसंच आपण इथं बघितलं, आम्ही चीफ इंजिनियर यांना पण भेटलो, त्यांनी देखील हे सांगितलं का सेंट्रल पार्क मुरबी हे नाव देणं शक्य, पण आमच्या ग्रामस्थांनी तिथे बोलले होते की आमचं मुरबीच नाव असायला पाहिजे. तो बोलले की ह्या टेक्निकली गोष्ट त्याला वेळ जाईल, पण सध्यास्थितीमध्ये सेंट्रल पार्क मुरबी हा नाव देण्यात आलेलं आहे. MD काल VC झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ या निश्चित झालेल्या आहे, कदाचित ते आज डिक्लेअर करतील असं देखील बोललं होतं. आम्ही सकाळपासून इथेच होतो आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपलं नाव आहे एकदम बोलताना फास्ट ट्रॅकवर घेतलेलं आणि ते लवकर देण्यात येईल, त्यामुळे तुम्ही कुठलाही ते आंदोलन किंवा असं निदर्शन करू नका. आणि आमच्या पण ग्रामस्थांनी एक ठरवलं, हा मेट्रो प्रकल्प सुरू होणं खरोखर गरजेचं होतं, कारण सामान्य लोकांना प्रवास करता यावा, त्याचा फायदा होईल यासाठी आम्ही ते आंदोलन नाही केलं. पण आज दिवसभर आमची युथ मंडळी, जे आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळाचे युवक आहेत, आज सकाळपासून इथेच आहेत, इथे थांबले नाही. तर त्यांनी स्वतःनंतर परत चीफ इंजिनियरचा कॉल आला का तुमच्या आता आपलं बोलणं झालेलं आहे, तुम्हाला आम्ही आश्वासन देखील दिलेलं आहे, जर तुम्हाला आम्ही एवढं झालं तुमचं त्या समाधान झालं नसेल तर परत मीटिंग लावू का वगैरे असं दिलं. कारण इथे प्रत्येक ज्या मुलांना आमच्या ग्रामस्थांना संबंधित ते इथं हजर होत होते आणि त्यांनी सांगितलं असं काही करू नका आणि त्यांच्या विनंतीचा आम्ही मान ठेवलेला आणि मेट्रोचं उद्घाटन होऊन दिलेलं आहे.